वेगवेगळे विषय मांडले. हो प्रॉब्लेम त्याय फॅमिलीक जाऊ शकता, शेजाराच्या फॅमिलीक जाऊ शकता, आणि इन लाँग रन तो स्टेटीक गावाक आणि परत असा असो डिस्ट्रिक्ट आणि स्टेटीकूय जावपाक शकता. पण ताकाच लागून स्पीकर सर, ॲक्च्युली खरे म्हटल्यार डिस्ट्रिक्ट कलेक्टर हॅव प्रोमुलगेटेड द नोटिफिकेशन अंडर द सेक्शन 163 ऑफ द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी नवीन 2023 BNSS आयदर सेक्शन ऑफ 144 ऑफ द CRPC टू मेक द मँडेटरी ऑन अ लँडलॉर्ड टू प्रोवाइड द डिटेल्स ऑफ द टेनंट अँड हू आर ऑक्युपाईंग दिस प्रिमायसिस. फर्दर अंडर 223 ऑफ द भारतीय न्याय संहिता 2023 सेक्शन 188 ऑफ IPC देर इज अ पनिटिव्ह ॲक्शन फॉर नॉन ॲडहरन्स टू द प्रोमुलगेटिव्ह प्रोवाइडेड अँड द कंप्लेंट इज मेड बाय अन ऑथॉरिटी अँड हू इज प्रोमुलगेटेड टू दिस नोटिफिकेशन. पण हे सगळे झाल्या उपरांत सुद्धा स्पीकर सर, आमच्या लक्षात आयला की लोकांक कितले जरी म्हटले असत जाल्यार लोक रजिस्ट्रेशन करून घेयना. जो मनीस असा त्याचे आपल्याकडे प्रूफ कायच दवरून घेयना, तो खंयसून आयला हे पळयना. फाटल्या दिसांनी वेरीफाय करता असताना म्हणजे वेगवेगळ्यो स्लम्स, वेगवेगळ्यो बस्ती हे करता असताना थोड्या जणांकडे कांयच ID प्रूफ मिळवूंक नाशिल्लो. ताज्या उपरांत मागीर त्यांच्यानी आपले ID प्रूफ प्रोवाइड केले. पुलीस टायम टू टायम हे वेरीफिकेशन करपा खातीर सेक्शन 144 लावचे पडटा, आणि सेक्शन 144 लावून मागीर त्यांचे टेनंट वेरीफिकेशन करचे पडटा. म्हणजे कलेक्टराक पहिली ऑर्डर काढची पडटा, आणि कलेक्टरान ऑर्डर काढल्या उपरांत त्या कंप्लिटली त्या डिस्ट्रिक्टान वेरीफिकेशन सुरवात जाता. आणि वेरीफिकेशन सुरवात झाल्या उपरांत परत मागीर 144 ऑर्डर कित्याक काढला किंवा एकदा जर ती मीस झाली जाल्यार परत त्यांचे वेरीफिकेशन करूंक मेळना कायद्यान, ह्यो सगळ्यो गजाली असा. हे सगळे कन्सिडर्ड करून म्हणजे गव्हर्नमेंट इज कमिंग अप विथ द बील, द गोवा वेरीफिकेशन ऑफ द टेनंट बील 2024 वीच इज प्रेझेंटली अंडर द एक्झामिनेशन सुरू असा. आणि कमिंग असेंब्लीकूच आम्ही ते बील इंट्रोड्यूस करता, जेणेकरून तितूर एक दोन तीन क्लॉजूय घातलेले ते आम्ही डिलीट करपा. म्हणजे लोकांक भय आसचो फायन पडटली हेजी तितकी ताकीद आसची. म्हणजे गोंयकार तो भितर पडत जाल्यार परत आमकांच कितें म्हणूंक हा म्हणून ताका एक कोणी वगीत दवरलो जाल्यार 10,000 रुपया तरी फायन पडोंक जाय. बेस्ट वेरीफिकेशनाक कांयच ना, सिंपल. कोणाक जर दवरूंक जाय जाल्यार ताकाच सांगतो तूं पुलीस स्टेशनाचेर चल, तुजो वेरीफिकेशन रिपोर्ट थंय दी आनी एक कॉपी घेवन आपल्याक घेवं. पुलीस वेरीफिकेशन फॉर्म भरतले आणि त्याचीच झेरॉक्स मारून दितले, ते हाडून जर सिंपली आमकां त्या टेनंट म्हणजे घर मालकाकडे जर दिली जाल्यार सुद्धा डेट इज इनफ. मागीर त्याच्यान दवरूं येता कारण तो पुलीस वेरीफायड असा म्हणून. ते दवरले जाल्यार एटलिस्ट द सेफ्टी. वी आर ऑल्सो म्हणजे हांवें पयर सांगलें तशें लेबर कार्ड इश्यू करपाकूय सुरू केला. आम्ही विजिटर कनेक्ट सारकिलो हे करपाकूय सुरवात करता, जेणे करून एक विजिलन्स जे असा पण हे सगळे अशा पद्धतीत म्हणजे टुरिस्ट म्हणून कोण हांगा येतात, लेबर म्हणून कोण येतात, थोडे जण चोरपाक म्हणूनच येतात. म्हणजे ठरवून आम्ही पळयता की गोंयांत तसे सुशेगाद असा म्हणूनही थोडे जण याच विचारांनी हांगासर येवपाक शकता. हे सगळे विचार करून कारण डे टू डे मायग्रंट लेबर फोर्स हो गोंयांत खूप मोठ्या प्रमाणात वाढटा. कारणां वेगवेगळी आहात, त्या कारणां हांव वचना. कारण आम्ही जर पळय सगळ्यांक खबर असा की कित्याक येतात आणि कशा पद्धतीत येतात हे खबर आहे. बट ताजेरूय ओवरकम करपा खातीर आम्ही काम करपाक जाय. गव्हर्नमेंट आपल्या लेवलाचेर स्किल्ड मॅनपावर किंवा आम्ही जेका म्हणटा की आम्ही काम कशें म्हणजे वर्क कल्चर कसो डेव्हलप जावचो, गोयचे भुरगे कशा पद्धती, कारण शेवटी ह्या इंडस्ट्री आणि बाकीच्यांनी जर त्या पद्धतीत कामांक गोयचे भुरगे गेले जाल्यार ऑटोमॅटिकली भायले. म्हणून टुरिजमान सुद्धा गोयचे भुरगे येवपाक जाय म्हणून आम्ही नवीन हॉस्पिटॅलिटी सेक्टर ITI इंट्रोड्यूस केलो. पहिली सगळ्या हॉटेलांनी जर मॅक्झिमम पळयत जाल्यार सगळे म्हणजे नॉर्थ इस्ट सायडीतले भुरगे खूप मोठ्या प्रमाणात कामांक येताले. डॅट इज ॲक्च्युली द व्हाईट कॉलर जॉब तसो पळोवंक, इट इज नॉट अ लेबर ओरिएंटेड वर्क. त्या कामांक सुद्धा आता आम्ही हॉस्पिटॅलिटी ITI इन हॉस्पिटॅलिटी नवीन कोर्स इंट्रोड्यूस केला. 6 महिने फक्त थेरी 10वी शिकलेल्या भुरग्यांच्यान सुद्धा वचूं येता. 6 महिने ताका ट्रेनिंग दितले हॉटेलांनी आणि देल एंगेज 100%. तांच्यांनी म्हटलां की सगळे भुरगे जितके ट्रेन जातात तितक्या भुरग्यांक आम्हीच ॲब्झॉर्ब करून घेता विथ गूड सॅलरी. त्यातील असे वेगवेगळे प्रयत्न स्पीकर सर आमच्या कडल्यान सुरू असा. बट वी आर कमिंग अप विथ अ बील. हे सगळे जरी म्हटले जाल्यार हो बील जे असा पण हेजी गरज असा, हे आम्ही हाडटा. दीस इज अ हाय टायम कारण हाज्या फुडें आनी अशा पद्दतीचे आमकां चड मोठ्या प्रमाणात जे येता ते वेरीफायड जावनूच दवरचे पडटले. म्हणजे गोवा
वेरिफिकेशन ऑफ द टेनंट बील 2024 आमी इंट्रोड्यूस करता. हे कन्सिडर करून म्हाका दिसता बाब एलेक्स रेजिनाल्ड हाणें फाटी घेवचो, जेणे करून आमी आतां तेका इंट्रोड्यूस करता.